हरिओम, माझं नाव सायली विरा सुधीर तेली. माझा एक अनुभव आहे की माझा मुलगा 5 वर्षाचा होता आणि माझे बाबा पण असं म्हणजे बापणा वगैरे असं मानत नाहीत, मानत नव्हतेच. त्यांचा पण असा विषय होता की माझ्यासारखा की काय कसले बाबा असंच मला बोलायचे. पण मी त्यांना सतत सांगायचे की आमचे ते तर उलट बापूंच्या बाजूला आहेत. आपले बँड्राला जे प्रवचन होतं तिथे माझे बाबा राहतात. पण त्यांना कधी असं म्हणजे मी सांगायचे की बाबा बघा लोक लांबून लांबून येतात आणि तुम्हाला बाप्पा जवळ आहे तर तुम्ही एकदा तरी प्रवचनला या. नाही 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 मला तू जातेस ना, तुला बापू भेटला आहे ना, असे मला माझे बाबा बोलायचे. पण ते कधीच मानायचे नाहीत. मी गुरुवारची प्रवचनला तिथे जायची, मला उशीर झाला की मी तिथे राहायची आणि मग माझा अनुभव सांगायची. आज बापूने खूप छान प्रवचन केलं, आज बापू असे बोलले, बापू तसे बोलले. मग ते मला म्हणायचे, आम्ही मालवणी आहोत, तर बापू बोलायचे कसलो प्रवचन करता, सोगांग जमाच करता, असे बाबा आमचे बोलायचे. पण मी म्हणायचे अहो बाबा असं काय करता तुम्ही बघा. आणि माझे बाबा एवढे ड्रिंक करायचे ना तर पिऊन कुठे पण पडायचे, आम्हाला उचलून आणावं लागायचं. मग नंतर मग आम्ही गावी गेलो. गावावरून येताना गाडीमध्ये मुलगाला हे खा ते खा असं करून त्याला ना म्हणजे असं उलट्या वगैरे व्हायला लागल्या आणि त्याला एवढा ताप भरला की विचार करूच शकत नाही, एवढा लाल लाल झाला. आणि बाबा होते बरोबर, हे होते, मी होते. आणि मी म्हटलं आता मला म्हणतात खै गेलो तुझं बापू, हाक मारत्या का सारखं बापू बापू करतं. अहो म्हटलं बापू आहे बाबा, तुम्ही असं काय करता. आणि आम्हाला मागे पण जाता येत नव्हतं, पुढे पण जाता येत नव्हतं, कारण राजापुरापर्यंत गाडी आलेली. आणि जर घरी जायला सकाळी 5 वाजता घरी पोचलो असतो. आता करणार काय, उधी होती माझ्याकडे. मी म्हटलं आता बापू तुला जर माझ्या वडिलांना दाखवायचं असेल ना बापू कोण आहे तर तू मला आत्ता त्यांच्यासमोर मला अनुभव असा दे की ह्याचा ताप ना 15 मिनटं बापू मला दाखवा की ह्याला त्याचा ताप गेला पाहिजे. मी घरी गेल्यावर मग मी त्याला डॉक्टरकडे घेऊन जाईन. तर मी उधी काढली, म्हणतो अगो गो काय लावू नकोस ते का उगाच कसला तर काय कसलं भस्म लावतं असं मला ते बोलायला लागले. अहो बाबा हे भस्म नाही आहे, ही उधी आहे बापूंची. आणि त्यांच्या पुढ्यात मी त्याला उधी लावली. खोटे नाही सांगत 15 मिनटामध्ये माझा मुलगा गार झाला. त्यांना एकदम आश्चर्य वाटलं, हात लावत आहेत, अरे वा काही बोलले नाही. आणि घरी गेले आणि आईला बोलले होय गो होय काहीतरी असा त्या बापूंमध्ये की एवढं तापान फणफणलेलो तुझं नातू 15 मिनटात बरं झालं. हरिओम अंबन्य नाद सहित.